नमस्कार. आपल्या रेल्वे आणि बरच काही या सिरीज मध्ये मी नतिका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण रेल्वेने प्रवास करत असताना रेल्वेवर काही नंबर्स आणि अक्षर लिहिलेली असतात. यासह पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची पट्टी देखील असतात. रेल्वेवरची प्रत्येक चिन्ह आपल्याला काहीतरी महत्वाची माहिती देत असतात. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? चला तर आपण याच व्हिडिओतून या गोष्टी जाणून घेऊ. रेल्वेच्या डब्यांवर जे नंबर लिहिले असतात त्याला कोच नंबर असं म्हणतात. ते 5 आकडी नंबर असतात. यामध्ये सुरुवातीचे 2 आकडे तो डब्बा कधी तयार झाला आहे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग इयर म्हणजे डब्याचं वर्ष सांगतात. शेवटचे 3 आकडे हे त्या डब्याचा टाईप दर्शवतात म्हणजे हा डब्बा कोणत्या प्रकारचा आहे. उदाहरणार्थ एसी कोच हा 1 नंबर कोच मानला जातो. 1 पासून ते 200 क्रमांक पर्यंतचे डब्बे एसी डब्बे असतात. जर रेल्वेच्या डब्ब्यांवर 04050 असे नंबर असेल तर सुरुवातीचे 04 म्हणजे हा डब्बा 2004 मध्ये तयार झाला आहे आणि 050 म्हणजे हा एसी डब्बा आहे. याचप्रमाणे 200 ते 400 क्रमांकाचे डब्बे हे स्लीपर कोच असतात. स्लीपर कोच नंबर येतो जनरल कोच. 400 ते 600 हा नंबर जनरल कोच दर्शवतो. यासह जनरल डब्याला 3 दरवाजे असतात. त्याचबरोबर जर हा नंबर 600 ते 700 मध्ये असेल तर तो डब्बा चेअर कार असतो म्हणजे यात प्रवाशांना बसून प्रवास करावा लागतो. साधारणपणे जनशताब्दी एक्सप्रेसला हे डब्बे असतात. 700 ते 800 मधला डब्बा हा सिटिंग कम लगेज दर्शवतात. यात निम्मी जागा ही प्रवाशांना बसण्यासाठी असते तर निम्मी जागा लगेज म्हणजे सामानासाठी असते. 800 वर जे काही नंबर्स असतात त्यात पॅन्ट्री कार, जनरल कार किंवा पूर्णपणे पार्सल डब्बा असतो. रेल्वेच्या काही डब्ब्यांवर पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगांचे पट्टे असतात जे तो डब्बा जनरल आहे असं दर्शवतात. रेल्वेच्या डब्ब्यांवर CR, WR, ER, SER असे काही अक्षर देखील असतात. यात सगळीकडे R कॉमन आहे. R म्हणजे रेल्वे आणि CWESE या दिशा आहेत. ही रेल्वे कुठल्या दिशेला असणाऱ्या रिजन मध्ये प्रवास करते जसं की CR म्हणजे सेंट्रल रेल्वे, WR म्हणजे वेस्टर्न रेल्वे, ER म्हणजे ईस्टर्न रेल्वे, SER म्हणजे साऊथ ईस्टर्न रेल्वे. रेल्वेच्या मागे मोठ्या अक्षरात X असतो. तो रेल्वेचा शेवटचा डब्बा आहे हे दर्शवतो. यासह तिथे LV म्हणजे लास्ट व्हेकल असं लिहिलेलं असतं. तर या व्हिडिओमध्ये आपण रेल्वेची विविध प्रकारची नंबर्स आणि अक्षर किंवा पिवळ्या आणि पांढऱ्या रंगांची पट्टी काय आहे याबद्दल माहिती घेतली. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.